सुद्धा काही सिलेक्टिव्ह जिल्ह्यामध्ये जातो आणि त्याचे सुद्धा तास ठाण्यापासून केली. ठाणा हा महाराष्ट्राचा काही वेगळा जिल्हा आहे. विविध प्रश्न या ठिकाणी आहेत आणि विजयमंडळाच्या सदस्यांचे त्याचे जे वर्तनात संघ आहेत ते महाराष्ट्राचं चौथं शिक्षण जर बघितलं तर खुल्याच्या नंतर जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्यांचे मतदार संघ हे ठाण्यामध्ये. त्यामुळं ठाण्याकडं अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असा निष्कर्ष आमच्या सगळ्यांचा. सुदैवानं ठाण्यामध्ये ज्यावेळी आमचं सरकार होतं त्यावेळेला राष्ट्रवादीच्या उत्तीर्ण जितेंद्र आव्हादांच्याकडं महत्वाची जबाबदारी होती राज्याची. त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्याचा परिणाम हा पक्षाच्या दृष्टीनं जनमताच्या दृष्टीनं आम्हाला अत्यंत अनुकूल झाला.